नमस्कार, माझं नाव बोरवे युवराज संभाजी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राऊतवाडी, केंद्र भूगाव, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. इयत्ता पहिली ज्या गणित या विषयाचा घटक क्रमांक 3 वर आणि खाली हा घटक आपण पाहणार आहोत. या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मागे पुढे लहान मोठा हे घटक पाहिलेले आहेत. आज आपण त्याच्या पुढील भाग जो आहे तो म्हणजेच वर आणि खाली या घटकाची आपण आज माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा टेबल तुमच्या समोर आहे. या टेबलवरती मी काही वस्तू ठेवलेल्या आहेत आणि टेबलच्या खाली काही वस्तू ठेवलेल्या आहेत. तर चला पाहूया कुठल्या वस्तू वरती आहेत. आता ही पहा, हे जे प्लेट दिसते तुम्हाला हे टेबलच्या वरती आहे. ह्याला म्हणायचं वर. प्लेट कुठं आहे? टेबलच्या वर प्लेट आहे. तर टेबलच्या खाली ग्लास आहे. वर खाली, खाली ग्लास आहे, वरती प्लेट आहे. टेबल वरती पुस्तक आहे. टेबल वरती काय आहे? पुस्तक आहे. जसं प्लेट वरती आहे तसं वही पण वरती आहे, तसं कुलूप पण वरती आहे आणि पेन पण वरती आहे. वरती काय काय आहे? पेन, कुलूप, वही आणि प्लेट. तसं टेबलच्या खाली ग्लास आहे, कंपास आहे आणि कप आहे. या सर्व वस्तू टेबलच्या खाली आहेत आणि या सर्व वस्तू टेबलच्या वर आहेत. वर खाली, खाली असणाऱ्या वस्तू कप, कंपास, ग्लास आणि वर असणाऱ्या वस्तू प्लेट, वही, कुलू आणि पेन. ह्या सगळ्या वस्तू काय आहेत? टेबलच्या वर आहेत. वर असणाऱ्या वस्तू, खाली असणाऱ्या वस्तू, वर आणि खाली. आता ही खुर्ची तुमच्या समोर दिसते आहे. ह्या खुर्चीवर एक वस्तू ठेवलेली आहे आणि खुर्चीच्या खाली एक वस्तू ठेवलेली आहे. वरती आहे खुर्चीवर काय आहे? टेडी आहे. खुर्चीच्या वर टेडी आणि खुर्चीच्या खाली चेंडू. वर टेडी आणि खुर्चीच्या खाली चेंडू. त्याला खाली वर, वर खाली. आलं तुमच्या सर्वांच्या लक्षात? आता हे पहा, हे झाडाचं चित्र आहे. ह्या झाडाच्या चित्रामध्ये पहिल्या झाडाच्या वरती माकड बसलेलं आहे. हे पहा, इथं दिसलं माकड तुम्हाला सर्वांना? झाडावर काय आहे? माकड आहे. आणि दुसऱ्या झाडाच्या खाली माकड आहे. झाडाच्या वर आणि झाडाच्या खाली, वर आणि खाली. आता दुसरं चित्र पाहू आपण. या चित्रामध्ये तुम्हाला एक ट्रेन जाताना दिसत आहे पुलावरून, नाही की नाही? पूल दिसत आहे आणि पुलावरून ट्रेन जाताना दिसत आहे. तर ट्रेन कुठून जात आहे? ही पुलाच्या वरून. तर पुलाच्या खालून एक व्यक्ती स्कूटरवर जात आहे. वरतून जात आहे ट्रेन आणि पुलाच्या खालून जात आहे स्कूटरवरील व्यक्ती. वर ट्रेन, खाली स्कूटर. ट्रेन, स्कूटर. वर खाली, वर खाली. आता त्यानंतर दुसरं चित्र पाहूयात आपण. हे एक चित्र आहे. या चित्रामध्ये तुम्हाला दिवा दिसत आहे आणि दिव्याच्या खाली दोन वस्तू आहेत. एक आहे टेबल आणि दुसरा आहे कप. कप सुद्धा दिव्याच्या खाली आहे. बघा, दिव्याच्या खाली काय? कप. आणि कप कशा वर आहे? टेबल वर कप, वर खाली. या वस्तूच्या खाली दोन वस्तू आहेत पण टेबलाच्या खाली, टेबलाच्या वर एकच आहे कप. ऐक की नाही? म्हणजे वर खाली. आता दिव्याच्या खाली दोन वस्तू, टेबल आणि कप, आणि यांच्या वर दिवा. वर खाली, वर खाली. अशा पद्धतीनं आपल्या आजूबाजूला अनेक वस्तू आपल्याला वर आणि खाली दिसणाऱ्या असतात. त्या सर्वांचा तुम्ही शोध घ्यायचा आणि तुमच्या आईला आणि वडिलांना तुम्ही अशा वेगवेगळ्या वर आणि खाली असणाऱ्या वस्तू दाखवायचं. धन्यवाद.